जिल्ह्यात बुधवारी पार पडलेल्या पाचही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर सट्टा बाजाराला उधाण आले आहे. महायुतीला कमी भाव मिळाल्यामुळे विजयाचे संकेत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. नागरिक उत्सुकतेने निकालाची वाट पाहत आहेत. जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व आणि मूर्तिजापूर या पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये बुधवारी निवडणुका पार पडल्या. 64.76% मतदानानंतर सट्टा बाजाराने जोर धरला आहे. सट्टा बाजारात महायुतीला 30 ते 35 पैसे भाव मिळत असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे संकेत दिले जात आहे. दुसरीकडे इतर पक्षांना 60 ते 65 रुपयांचा भाव मिळाल्याने त्यांच्या विजयाची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. या सट्टा भावावरून महायुतीला मतदारांचा कौल असल्याचे काही नागरिक ठामपणे सांगत आहेत. शहरातील चौकाचौकांपासून ग्रामीण भागातील पारांवरही यात चर्चांना उधाण आले आहे. मोबाईलच्या माध्यमातून सट्टा बाजाराची माहिती आता ग्रामीण भागातही पोहोचली आहे, त्यामुळे गावागावात चर्चेला उधाण आले आहे. सट्टा बाजाराचे अंदाज नेहमी खरे ठरतात अशी लोकांची भावना असली तरी निकालानंतरच सत्य समोर येणार आहे. काहींनी सट्टा बाजारातील चर्चांमुळे आशा पल्लवित केल्या आहेत, तर काहींनी शांततेत निकालाची वाट पाहणे पसंत केले आहे. शनिवारच्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून निकालानंतरच सट्टा बाजाराच्या अंदाजावर शिक्कामोर्तब होईल.